हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव अभिजित सिंह पवार, नेहरू उपासना सेंटर वेस्ट। माझा एक छोटासा असा अनुभव आहे का की कोविडच्या काळामध्ये जी दुसरी लाट आली होती तेव्हापासून ऑफिसेस चालू झाले होते। ऑफिसमध्ये काय स्टाफ 20% असे म्हणजे बोलत होते की 20% स्टाफ आपल्याला कंपल्सरी यायचं आहे। तर 20%पैकी त्यातलं मी पण होतो। तर आमच्या मॅनेजर CEO आहे त्यांना कोरोनाची साथ म्हणजे त्यांना कोरोना पॉझिटिव्ह असं आलं तर ऑफिसमध्ये तरी पण आम्हाला थोडे थोडेसे यायला सांगत होते। तर त्यामध्ये असं एक माझा छोटासा अनुभव आहे की त्यामध्ये मी पण मला पण असं ताप म्हणजे सर्दी असं होत होतं। तर खूप म्हणजे ऑफिसमधले स्टाफ पण सगळं घाबरले, आता तुला पण तू घरी जा, येऊ नको, आणि टेस्ट फ्री असेल ते काय असेल ते करून घे। मग मी निघालो, मी पप्पांना फोन केला, पप्पा की आहे ना मला असं ताप आणि आहे तर काय करू। पप्पा बोले जरा पहिला फॅमिली डॉक्टरकडे जा आपल्या तर सोनावलीमध्ये त्या सेक्टर 6 ला। मग तिकडे गेलो, फॅमिली डॉक्टरकडे गेलो, त्यांनी सांगितलं की तुझं ताप आणि टेम्परेचर जास्त असल्यामुळे तू आहे ना आपल्या सरकारी हॉस्पिटल आहे तिथे जाऊन टेस्ट कर। चालेल। मग मी गेलो तिकडे, नुसताच हॉस्पिटलच्या इथपर्यंत पोचलो होतो आणि परत पप्पांचा फोन आला की पप्पा बोलले की आपलं एक नेरूळगावमध्ये एक डॉक्टर आहे त्या डॉक्टरकडे जाऊन बघतो। डॉक्टर कुठला आहे काय मला माहीत नव्हतं, पप्पांनाच माहीत होतं, तरी पण मी तिथे शोधत त्या डॉक्टरकडे पोचलो, त्या क्लिनिकमध्ये पोचलो। तर क्लिनिकमध्ये ते डॉक्टरांना भेटलो की असं असं आहे, ताप आहे आणि सर्दी आणि असं अंग गरम आहे तर काय करू। तर डॉक्टरांनी सांगितलं की काय टेस्ट वेस्ट करायची गरज नाही, मी तुला इंजेक्शन आणि असं औषधं देतो तर औषधांनी होऊन जाईल, वाटलंच परत मग असं जास्त असेल ताप असेल तर आपण दुसरा काहीतरी टेस्ट करूया, म्हणजे करोनाचे असं काय आहे नाही। तर ठीक आहे, मग मी आलो घरी, त्याने औषध दिलं, त्या औषधाने तरी 2-3 दिवस होता ताप। परत मी त्या क्लिनिकमध्ये गेलो, त्या क्लिनिकमध्ये गेलं, डॉक्टर बोलले ठीक आहे मी दुसरं औषध टेस्ट करायची गरज नाही, तरी पण चेंज करून देतो। तर मला असं वाटलं की आता बाबा आपल्याला कोरोनाचं पॉझिटिव्ह आहे तर आपला टेस्ट करायला लागणारच, तरी पण ते डॉक्टरांनी म्हणजे मेडिसिन दिले आणि सांगितलं की बाबा हे लास्ट आपण बघूया, नंतर बघू असले तर टेस्ट करून टाकूया। ठीक आहे, मग घेतलं, मग औषधं घेतलं आणि थोड्या 2-3 दिवसात मला त्या औषधाचा फरक पडला, म्हणजे ताप असं परत यायला लागलं म्हणजे आलंच नाही। तर मला एवढी भीती होती की आता माझ्यामुळे म्हणजे घरी आई वडील आणि मिसेस त्यांना पण म्हणजे होऊ शकतो, त्यामुळे मी बापूंना तेच सांगत होतो बापू असं काही नको। तर कारण आईला माझ्या BP आणि त्रास होतो तर माझ्यामुळे जास्त इफेक्ट होऊ शकेल तर असं काही नको, माझ्या बापूंना सारखं हेच नाही होतं। तर मी उती पाणी हे सतत म्हणजे रात्री झोपताना घेत होतो। तर माझं एवढंच आहे की बापू म्हणजे माझ्या पप्पाने त्या टाईमला सांगितले बापू की तू जाऊ नको, डायरेक्ट त्या गावामध्ये क्लिनिकमध्ये जा, म्हणजे मी नुकताच ते महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या अगोदर पप्पांचा फोन आला, म्हणजे बापू कुठून ना कुठून तरी सांगतो बाबा की म्हणजे मेसेज असा देतोच। तर माझा एवढंच हे अनुभव आहे की बापूंची भक्ती सेवा याच्यामध्ये कुठे ना कुठे असेल, काही असेल, जसं आपला टाइम भेटेल तर करावा, हे माझे मनापासून म्हणजे सांगणं आहे। तर आज माझा छोटासा अनुभव आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।